नमस्कार, मी रवी आंबोरे आणि आपण पाहत आहात साक्षर इंडिया लाईव्ह। जाणून घेऊयात दिवसभरातील ताज्या घडामोडी। बनावट दारू बनवणारे साहित्य जप्त, फुलंब्री पोलिसांची कारवाई। फुलंब्री येथील पोलीस ठाणे येथील पोलीस निरीक्षक रवींद्र निकाळजे यांना दिनांक 20 फेब्रुवारी 2023 रोजी गोपनीय बातमीदार मार्फत माहिती मिळाली की एका ट्रक मधून बनावट दारू बनविण्याकरिता वापरले जाणारे स्पिरिट हे अवैधरित्या जळगाव कडून येत असून ते फुलंब्री पासून पुढे जाणार आहेत। अशी खात्रीलायक माहिती मिळाल्यावरून तात्काळ फुलंब्री पोलिसांनी रात्री 7:30 वाजेला ग्रामीण रुग्णालयाजवळ सापळा रचला। मिळालेल्या माहिती व वर्णनाचा ट्रक येताना दिसताच पोलिसांनी त्याला थांबवण्याचा इशारा देऊन ट्रक थांबविला। नमूद ट्रक क्रमांक MH 31 CB 0748 यास बाजूला घेऊन ट्रक चालक यास विश्वासात घेऊन नाव गाव विचारले असता त्यांना त्याचे नाव किरण मधुकर थोरकर वय 28 वर्ष राहणार जोडगे तालुका मालेगाव जिल्हा नाशिक व त्याचा सहकारी प्रवीण लोटक गवांदे राहणार जाजवाडे तालुका मालेगाव जिल्हा नाशिक यांना विचारपूस करता ते पोलिसांना उडवाउडवीचे उत्तरे देऊ लागले। यावरून त्यांच्यावर अधिक संशय बळावल्याने नमूद ट्रकची पंचासमक्ष झडती घेतली असता त्यामध्ये निळ्या रंगाचे उग्रवास येत असलेल्या 200 लिटर क्षमतेचे 10 ड्रम स्पिरिटने भरलेले मिळून आले, ज्यांची किंमत 8 लाख रुपये तसेच 23 बॉक्समध्ये झाकणे ज्यांची किंमत 23,000 रुपये व 15 लाख रुपये असा एकूण 23,23,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। नमूद व्यक्तीविरुद्ध पोलीस ठाणे फुलंब्री येथे भादवी कलम 328 सह कलम 65 अ फ महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम प्रमाणे दाखल करण्यात येऊन पुढील तपास फुलंब्री पोलीस करीत आहेत। नमूद कारवाई ही माननीय मनीष कलवानिया, पोलीस अधीक्षक माननीय सुनील लांजेवार, अप्पर पोलीस अधीक्षक माननीय जयदत्त भवर, उपविभागीय पोलीस अधिकारी औरंगाबाद ग्रामीण उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र निकाळजे, पोलीस उपनिरीक्षक धुळे, पोलीस अंमलदार RP सोनूने, मुजीब सय्यद, अनिल शिंदे, संतोष डोंगरे यांनी केली आहे। साक्षर इंडिया लाइव्ह न्यूज साठी अमोल कोलते, फुलंब्री, औरंगाबाद। सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकन, नेव्हर मिस अन अपडेट।